जत येथे लिंगायत समाजाचे महाराज अभिनव गुरु लिंग जंगम स्वामी यांच्यासोबत झालेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन करत कडक कारवाई करण्याची मागणी समस्त लिंगायत समाज मिरजतर्फे आज मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देऊन जत येथे लिंगायत समाजाचे महाराज अभिनव गुरु लिंग जंगम स्वामी यांच्यासमोर झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. जत येथे लिंगायत समाजाचे महाराज अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी हे लिंगायत समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुगवाड येथे शिष्यांच्या घरी जाऊन परत येत असताना गुगवाड येथे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगौड आणि इतर 8 ते 10 भाजपाचे कार्यकर्ते यांनी लिंगायत समाजाचे महाराज अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी यांना दमदाटी तसेच घाणेरड्या भाषेत शिवीगाळ आणि मानहानीकारक भाषा महाराजांच्या बाबतीत वापरली असल्याचा आरोप आज समस्त लिंगायत समाज मिरजतर्फे करण्यात आला. त्यांचा निषेध व्यक्त करून त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करून लिंगायत समाजाला पाठिंबा दिला आहे. यावेळी अण्णासाहेब कोरे, चंद्रकांत मेघुरे, संजय मेंढे, अभिजित हारगे, बिराज कोकणे, तानाजी रुईकर यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. काल जतमध्ये आमचे लिंगायत समाजाचे एका पीठाचे धर्मगुरू खासगी भेटीसाठी आणि त्याच पद्धतीनं समाज प्रबोधनासाठी ककमरी या गावी बाकीच्या गावात गेलेले असताना भाजपचे काही पदाधिकारी यांनी त्यांना रोखून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळी केली, त्याच पद्धतीनं दमदाटी केली गेली. राजकीय वैरत्व हे कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये असलं तर चालतं, पण काही कारण नसताना आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांचा भाग नसताना या लोकांनी मुद्दा म्हणून लिंगायत समाजाला टार्गेट करायचं ठरवलेलं असं दिसते. कारण जतमध्ये गेल्या 4 दिवसापासून अशा अनेक घटना घडत आहेत. या लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय आणि आज जी काय गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्थ आहे. आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय व सोशिक आहे. व्यापार आणि शेती करत असताना, राजकारणाकडे डोळेझाक करत असताना आणि हेच गुरु आम्हाला शिकवण देत असताना, बसवेश्वरांनी हीच शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काही अशी गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध करतोय. त्याच पद्धतीनं हे जे कोण लोक आहेत या लोकांच्यावर ह्या येत्या 2 ते 3 दिवसात कडकच्या कडक कारवाई करावी आणि जर कडक कारवाई नाही केली तर सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे एकदा या प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायची वेळ येईल असं मला वाटतंय. तरी मला प्रशासनास विनंती आहे की या निवडणुकीच्या काळात कुठेही जातीय तेढ न वाढवता, न तेढ वाढवायचा नसेल तर हे जे कोण हे आरोपी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करून याचा आम्ही निषेध करतोय. आणि जर कारवाई नाही झाली तर या भाजपच्या विरोधात आमचा समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात या भाजपच्या विरोधात मतदान करेल एवढंच तुम्हाला सांगतो. याबाबतीत आम्हाला एकच सांगायचं आहे, आम्हाला कुठलाही वैरत्व नको आहे, जाती जातीमध्ये वाद नको आहे, धर्माधर्मामध्ये वाद नको आहे. पण जर काही राजकीय द्वेषानं जर काही गोष्टी घडत असतील तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल एवढंच बोलतो. जय जय महाराष्ट्र. सांगली जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजावर आणि विशेष करून लिंगायत समाज हा शांतताप्रिय समाज असताना भाजपच्या गुंड लोकांनी मन मोराल वाटेल तसलं शब्द वापरून या समाजाचा अपमान केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि लिंगायत समाज जो निर्णय घेईल त्याच्या पाठीची संपूर्ण सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी राहील आणि त्याचा
तीव्र शब्दात रस्त्यावर उतरून आम्ही निषेध करायला पाठिंबा देत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.